नमस्कार मित्रांनो, मी बसवेश्वर आखाडे, माझी शाळा माझे कार्यालय, आपले यूट्यूब चॅनल, आपण सर्वांचं स्वागत. मित्रांनो, पहा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभागाचं राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे महाराष्ट्र शासन, बघा यांचं हे परिपत्रक या ठिकाणी आहे, 29/2/2024 व हे परिपत्रक आपल्या सर्वांना या ठिकाणी लागू होत आहे. मित्रांनो, या परिपत्रकाचा विषय जर आपण पाहिला तर इयत्ता 5वी व 8वीसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा, मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करणे बाबत व शासन निर्णय 7 डिसेंबर 2023 नुसार अंमलबजावणी करणे बाबत, म्हणजे यावेळच्या ज्या 5वी ते 8वीच्या आपल्या द्वितीय सत्राच्या ज्या परीक्षा होणार आहेत, वार्षिक परीक्षा, त्या संदर्भात अतिशय महत्त्वाचं हे परिपत्रक या ठिकाणी आहे. मित्रांनो, आपण या विषयामध्ये पाहिलं तर या ठिकाणी 7 डिसेंबर 2023 शासन निर्णयाचा उल्लेख आलेला आहे. एक नजर आपण 7 डिसेंबर 2023 शासन निर्णयावर या ठिकाणी टाकूयात. बघा, आपल्या स्क्रीनवर जो आहे तो हा 7 डिसेंबर 2023 शासन निर्णय आहे शालेय व शिक्षण क्रीडा विभागाचा. महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार हक्क नियम 2023 अधिसूचनेनुसार 5वी ते 8वीच्या वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा, मूल्यांकन कार्यपद्धती निश्चित करणे बाबत. मित्रांनो, या पत्र जर आपण पाहत गेलो तर हा मोठा GR या ठिकाणी, प्रत्येक गोष्ट काही शक्य होणार नाही. यामध्ये पहिली प्रस्तावना आहे, शासन निर्णय, शासन निर्णयातला पहिला मुद्दा आहे प्रचलित कार्यपद्धती व कायदेशीर बाबी. नंबर 2 आहे इयत्ता 5वी 8वीसाठी वार्षिक परीक्षेची आवश्यकता, प्रचलित मूल्यमापन कार्यपद्धतीची मर्यादा. त्यानंतर 3 मुद्दा जर यामध्ये पाहिला आपण तर इयत्ता 5वी इयत्ता 8वीसाठी वार्षिक परीक्षेबाबत नवीन पद्धतीमुळे होणारे अपेक्षित फायदे व इयत्ता 5वी 8वी वार्षिक परीक्षेचा उद्देश. सोबतच अमध्ये इयत्ता 5वी 8वी वार्षिक परीक्षा मूल्यमापन पद्धती कार्यपद्धती व या ठिकाणी गुणांचा भारांश या ठिकाणी दिलेला आहे. 5वीसाठी तोंडी 10, वार्षिक परीक्षेमध्ये लेखी परीक्षा 40/50 गुणांची, सोबतच 8वीची जी आहे तोंडी 10 व लेखी परीक्षा 50 गुणांची, एकूण 60 गुण, असं या प्रत्येक याच्यामध्ये डिटेल माहिती या GRमध्ये तुम्हाला दिलेली आहे. त्यामधले मात्र महत्त्वाचे इयत्ता 5वी इयत्ता 8वी वर्गोन्नती विषयक निकषसुद्धा आपण या ठिकाणी पाहूयात. मित्रांनो, हा GR जर तुम्हाला पाहिजे असला तर आपल्या माझी शाळा माझे कार्यालय या यूट्यूबचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्याची लिंक सोबत डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्यावरून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, हा GR मी निश्चित त्या ठिकाणी देईल. तर हे वर्गोन्नतीचे निकष महत्त्वाचे आहेत मित्रांनो, यामध्ये की 5वी व इयत्ता 8वीसाठी वार्षिक परीक्षा यांचे प्रति विषय एकूण गुण व त्यांच्या आधारावर उत्तीर्ण अनुत्तीर्ण ठरवण्यात येईल. म्हणजे यावर्षीपासून आता 5वी ते 8वीपर्यंत विद्यार्थ्यांना अनुत्तीर्णसुद्धा करता येऊ शकते. इयत्ता 5वीसाठी प्रति विषय किमान 18 गुण म्हणजे 35% प्राप्त करणे आवश्यक, सोबतच 8वीसाठी 21 गुण म्हणजे 35% प्राप्त करणे आवश्यक राहील. गुणपत्रकामध्ये श्रेणीऐवजी गुण देण्यात येतील. इतक्या दिवस आपण पाहिलं की त्यामध्ये आपण श्रेण्या द्यायचो, परंतु आता गुण त्या ठिकाणी येणार आहेत. वार्षिक परीक्षेमध्ये विद्यार्थी कोणत्याही विषयामध्ये अनुत्तीर्ण झाल्यास अथवा कोणत्याही कारणामुळे वार्षिक परीक्षेत गैरहजर राहिल्यास तो अनुत्तीर्ण समजण्यात येईल, मात्र त्याला पुनर्परीक्षेची संधी त्या ठिकाणी उपलब्ध असेल. इयत्ता 5वी इयत्ता 8वीतील विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असल्यास सवलतीचे गुण विहित केल्याप्रमाणे देण्यात येतील. आणि या ठिकाणी आणखीसुद्धा पुनर्परीक्षा घेण्यासंदर्भात सुद्धा मार्गदर्शक सूचना या ठिकाणी या GRमध्ये देण्यात आलेल्या आहेत. हा GR आपल्या माझी शाळा माझे कार्यालयाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मी तुम्हाला देतच आहे. तर बघूया मित्रांनो, आता पत्र या GRच्या अनुषंगाने हे पत्र या ठिकाणी आपल्याला होतं. ते पत्रामध्ये आपण पाहिलं, मग आता पत्रामध्ये काय विशेष बघा. उपयुक्त संदर्भी विषयांवर महाराष्ट्र बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हक्क नियम 2023 सुधारणा अधिसूचनेनुसार 5वी व 8वीसाठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन पद्धती 23-24 या सत्रापासून आपल्याला या ठिकाणी संदर्भ क्रमांक 7 निश्चित करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार अंमलबजावणी संदर्भात नियोजन करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक 7 नमूद केल्यानुसार राज्य नियंत्रण समिती गठीत करण्यात आलेली आहे. संदर्भ क्रमांक 8 आपणास नियंत्रण समिती बैठकीची इतिवृत्तमधील सूचना व संदर्भ क्रमांक 7 शासन निर्णयानुसार कारवाईची अंमलबजावणी करणे या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी आता महत्त्वाची बाब ही आहे की संदर्भ क्रमांक 8 शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी अनुदानित शाळांना इयत्ता 5वी ते 8वीच्या वार्षिक परीक्षेचे प्रश्नपत्रिका राज्य स्तरावर पुरवण्यात येतील असे कळवण्यात आले होते. बघा, या प्रश्नपत्रिका आपल्याला शासनाकडून पुरवण्यात येणार होत्या, परंतु संदर्भ क्रमांक 7 व 9 अन्वये शासन निर्णयानुसार सदर प्रश्नपत्रिका ह्या शाळा स्तरावर तयार करण्यात याव्यात असे नमूद केले असल्याने इयत्ता 5वी ते 8वीच्या वार्षिक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका शाळा स्तरावर तयार करण्याबाबत आपल्या अधीनस्थ सर्व शाळांना अवगत करावे व
इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचा बघा. या ठिकाणी म्हणजे आता 5वी ते 8वीची जी वार्षिक परीक्षा होणार आहे यांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला शाळा स्तरावरच त्या ठिकाणी तयार करावं लागणार आहे, त्या दृष्टीनं तयारी करावी लागणार आहे. आणि इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांचा अधिक सराव होण्याकरता परिषदेच्या वेबसाईटवर नमुना सराव प्रश्नपत्रिका व संविधान तक्ते अपलोड केलेले आहेत. विद्यार्थ्यांचा सराव होण्याकरता वेबसाईटवर त्या ठिकाणी परिषदेच्या वेबसाईटवर नमुना प्रश्नपत्रिका सरावासाठी आणि संविधान तक्ते अपलोड केलेले आहेत. वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या प्रश्नपत्रिकांचा आधार घेऊन सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी त्यांचे स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करणे, तसेच संदर्भ क्रमांक 7 म्हणजे GR नुसार इयत्ता 5वी व 8वीच्या वार्षिक परीक्षाबाबत कारवाई करण्यासाठी सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांना अवगत करावे. ही होती मित्रांनो अपडेट की शाळा स्तरावर प्रश्नपत्रिका तयार करावं लागणार आहेत. याचा आधार घेण्यासाठी आपण परिषदेच्या वेबसाईटवर जाऊन नमुना सर्व प्रश्नपत्रिका संविधान तक्ते जे आहेत ते तुम्ही पाहू शकता. ही होती मित्रांनो अपडेट. याच प्रकारचे अपडेट माझी शाळा माझे कार्यालय या आपल्या यूट्यूब चॅनलवर देत असतो. तरी कृपया आपण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.